सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलन अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री माननीय श्री शरद पवार आहेत व मुख्य निमंत्रक माननीय नामदार श्री उदय सावंत साहेब आहेत. तंजावर येथे 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री प्रेमानंद गजवी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. त्यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ सांगलीला या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात होणार आहे. त्यानंतर शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभाचा सोहळा हा 5 जानेवारी पुणे इथून सुरू होणार आहे आणि समारोप मे 2024 रत्नागिरीला इथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर सोलापूर बीड लातूर नागपूर व मुंबई येथे विभागीय संमेलन होणार आहे. 5 जानेवारी 2024 रोजी शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ पुणे पिंपरी चिंचवड इथे संपन्न होणार असून दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तसंच दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन पण होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन होणार आहे. दिनांक 20 आणि 21 जानेवारी रोजी अहमदनगर, 27 व 28 जानेवारी रोजी सोलापूर, 4 फेब्रुवारी बीड, 10 व 11 फेब्रुवारी लातूर, 17 आणि 18 फेब्रुवारी नागपूर आणि त्यानंतर मुंबई असं वेगवेगळ्या विभागीय संमेलनांचं आयोजन होणार आहे. 100व्या नाट्य संमेलनानिमित्त हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि नाटकाच्या दृष्टीने एक कलावंत म्हणून मला जे वाटतं ते मी इथे सांगतो. 100व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी या दृष्टीने नाट्यकलेचा जागर आयोजित करण्यात आलेला असून त्यामध्ये खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यांचा महोत्सव आहे. बालनाट्य स्पर्धा, नाट्यसंगीत स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा असं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध 22 केंद्रांवर जानेवारी 24 ते फेब्रुवारी 24 या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्यसंगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे 2024 रोजी संपन्न होणार आहे. उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या 9 एकांकिका आणि बाल्यनाट्य तसेच नाट्यसंगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल 2024 यशवंत नाट्य मंदिर माटुंगा मुंबई येथे संपन्न होणार आहे. साधारणपणे 60 एकांकिका आपण उपांत्यमध्ये काढणार आहोत आणि त्या 60 मधून साधारणपणे 9 एकांकिका आपण अंतिम फेरीसाठी काढणार आहोत. या अंतिम फेरीच्या ज्या 9 एकांकिका आहेत या 9 एकांकिकांना आपण मेंटॉर देणार आहोत म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी असतील, मंगेश कदम असतील असे आपण 9 मेंटॉर देणार आहोत आणि त्या एकांकिकेला म्हणजे मेंटॉर बाय XYZ असं ते असणार आहे. त्यामुळे त्या एकांकिकेची जी अंतिम फेरी होणार आहे ती माझ्या मते न भूतो न भविष्यती इतकी टफ होईल याची खात्री आहे. आणि अंतिम फेरीसाठी या स्पर्धेसाठीच लिहिल्या गेलेल्या आणि अंतिम फेरीत प्रथम आलेल्या एकांकिकेस ₹2,00,000 असं बक्षीस ठेवलेलं आहे. जी फक्त ह्या स्पर्धेसाठी नव्याने लिहिली गेलेली एकांकिका ती जर पहिली आली तर त्याला 2 लाखाचं बक्षीस आहे. अथवा इतर एकांकिका कुठली आली तर तिला पहिलं बक्षीस 1 लाख, द्वितीय 75 आणि तृतीय 50,000 आणि उत्तेजनार्थ 25,000 रोख. अंतिम फेरीतील पहिल्या 3 विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल. त्याचप्रमाणे या ज्या बाकीच्या ज्या म्हणजे बालनाट्य आहे जे साधारणपणे एक या संपूर्ण ही जागर झाल्यानंतर साधारणपणे 3 तास ते 3.5 तासाचा आपल्याला एक आगळा वेगळा कार्यक्रम मिळणार आहे जो संपूर्ण महाराष्ट्रातले कलावंत भाग घेऊन त्याच्यातून आपण शोधून काढणार आहोत. हा 3 तास 3.5 तासाचा जो कार्यक्रम आहे आपल्याला रत्नागिरीला आपला जो समारोप आहे त्या समारोपाच्या कार्यक्रमात आपण सादर करणार आहोत.